हाय नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आहे आजचा जो हा आपला व्लॉग आहे तो मिनी व्लॉग आहे आणि मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे चटपटी तशी मस्त झणझणीत मॅगी कशी बनवणार आहे मी आज ती दाखवणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया मॅगी बनवण्यासाठी. आणि इथे मी घेतलेलं आहे एक छोटंसं पॅन आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे सरसोचं ऑइल, कारण मी सरसोचंच ऑइल खाते आजकाल, त्यामुळे मी तेच टाकलेलं आहे. तर तुम्ही याच्याऐवजी बटर टाकू शकता किंवा तूप पण टाकू शकता. सो हे माझं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे थोडीशी जिरे आणि जिऱ्यानं थोडंसं हे करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी गार्लिक आणि हिरवी मिरची. तर त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे. गार्लिक आणि हिरवी मिरची थोडीशी हलकीशी लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी कांदा आणि कांद्याला पण मस्त असं मी परतून घेत आहे सोनेरी कलरचा होईपर्यंत. तर कांदा सोनेरी कलरचा थोडासा झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लगेचच टाकणार आहे मस्त लाल एक टोमॅटो टाकणार आहे. मी एकच कांदा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची घेतली होती आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या. सो टोमॅटो आणि ऑनियन मी इथं घेत आहे थोडंसं रोस्ट करून मस्त असं तेल साईडला सोडेपर्यंत थोडं आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिर्च. तर मी माझ्याकडे माझ्या जेवढ्या भाज्या उपलब्ध होत्या तेवढ्याच टाक घेतलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा पण घेऊ शकता, जसं की कॅरट बीन्स घेऊ शकता आणि मटर म्हणजेच वाटाणं घेऊ शकता. तर ह्या सगळ्या भाज्या घेऊन पण तुम्ही छान असे मस्त मॅगी करू शकता. तर माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या म्हणून मी हेच घेतलेलं. सो ह्याला आपण मस्तपैकी चांगलं रोस्ट करून घेऊया. आणि ते रोस्ट झाल्यानंतर थोडंसं पाणी सोडायला लागलं ना की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. तरी मी इथं घेतलेलं आहे मीठ आणि त्यानंतर मी इथं टाकणार आहे हळद. थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही आहे, कारण मसाल्यामधून पण थोडासा कलर सोडतोच मसाला. आणि त्यानंतर थोडीशी चवीपुरतं थोडंसं लाल मिरची टाकलेलं आहे मी. पण तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकता. माझी मुलं खाणार आहेत म्हणून मी थोडंसंच टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली होती आणि थोडं अर्धा चम्मच अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी लाल मिरची टाकलेलं आहे पावडर. तर याला मी आणखी थोडंसं मस्तपैकी असं परतून घेत आहे. आणि याच्या मी मध्ये टाकणार आहे थोडासा सोया सॉस, एकदम थोडंसंच टाकणार आहे. आणि सोया सॉसच्या नंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे केचप. तर तुम्हाला जर आणखी झणझणीत करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस तुम्ही मिक्स करू शकता ह्याच्यामध्ये. तर मला जास्त झणझणीत करायचं नाही आहे म्हणून मी मुलांसाठी बनवते. यासाठी मी याच्यामध्ये केचप टाकलेला आहे आणि सोया सॉस टाकलेला आहे आणि याला मस्त असं परतून घेत आहे. आणखी तुम्ही बघू शकता किती छान कलर पण येत आहे आता याला. तर आता आपली ही जी भाज्या आहेत व्यवस्थित भरून झालेल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित परतून झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी टाकत आहे पाणी. पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं याला मी शिजवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी तर हे सगळं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे इथं मसाला. तर तुम्ही बघू शकता हा जो आहे मॅगी मसाला आहे. तर मी इथं 3 मॅगीचे पॅकेट घेणार आहे म्हणून तर मी इथं 3 मॅगीचे मसाला पॅकेट पण ॲड करणार आहे याच्यामध्ये. तर हा एक मी टाकलेला, परत दुसरा आता लगेचच एक टाकते कट करून. सो मुलांना मॅगी मसाला खूप आवडतो, नुसता तरी चाटून खायला पण खूप आवडतो. तुम्हाला आवडतो का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही जी मॅगी मी बनवत आहे खूप छान पद्धतीनं होत आहे. याच्यामध्ये तुम्ही अगर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज पण टाकू शकता, पण मी आजच्या मॅगीमध्ये चीज टाकत नाही आहे, कारण मला पूर्ण झणझणीत थोडंसं करायचं आहे. इतकं जास्त नाही पण थोडंसं चटपटीत झालं पाहिजे. सो मी इथं करत आहे 3 मॅगीचे पॅकेट ॲड. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला 2 कट करून टाकलेले आहेत. आणि याचा मी थोडंसं इथं मी ठेवलेलं आहे झापून आणि थोडंसं मऊ पडल्यानंतर मग त्याला आपण थोडंसं आणखी परतवून घेऊया. इथं आपली मॅगी बघू शकता की सॉफ्ट झालेली आहे. आणि सॉफ्ट झाल्यानंतर मी आता इथं थोडंसं त्याला पलटी मारून घेत आहे, जेणेकरून वरची पण मॅगी सॉफ्ट झाली पाहिजे. आणि अशी परतवून घेतल्यानंतर याला मी परत एकदा झापून ठेवणार आहे, जे याच्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी पूर्ण थोडंसं संपेपर्यंत, जेणेकरून आपली मॅगी आणखी खूप छान शिजेल. आणि एवढी पण जास्त शिजवायची नाही, कारण त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते मग जास्त शिजल्यानंतर. सो मी अशी मस्तपैकी मॅगी इथं रेडी केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान, मुलांना खूप आवडते अशा प्रकारे मॅगी बनवलेली. तर तुम्ही याच्यामध्ये तेल थोडंसंच टाकू शकता, कारण तेलाचा जास्त फ्लेवर वाटला नाही पाहिजे याच्यामध्ये म्हणून. तो तुम्ही बघू शकता माझी ही मॅगी मस्तपैकी रेडी झालेली आहे. आता मी मुलांना खायला देणार आहे आणि बघू आपण मुलं काय बोलतात ते पण. आणि तुम्ही याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन पण टाकू शकता तुमच्याकडे असेल तर, माझ्याकडे नाही म्हणून मी टाकलंच नव्हतं. तर स्प्रिंग ऑनियन किंवा कोरिएंडर पण टाकू शकता. तर नुसती मॅगी आणि मसाला टाकून खाण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे मॅगी बनवून मुलांना व्हेजिटेबल्स पण चारू शकता याच्या थ्रू.
सो तुम्हाला ही माझी मॅगी कशी वाटली ते ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे साईडला बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्लॉग्स आणि मिनी व्लॉग्स आणि शॉर्ट्स तुम्हाला बघायला भेटतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.